हॅलो फ्रेंड, मी प्राध्यापक गणेश पिंगळे. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ आपण सर्वात आधी पाहू शकाल. तर सुरू करूया आजचा टॉपिक. सरासांच्या 1.3 मधील चौथे उदाहरण. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC आणि BPC व AQC एक रेषीय बिंदू आहेत. तर आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे की त्रिकोण CPA, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB हे समरूप आहेत. त्यानंतर पुढे दिलेलं आहे AP = 7, BQ = 8, BC = 12, तर AC काढा. तर सर्वप्रथम त्रिकोण CPA, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये त्रिकोण CPA हा त्रिकोण आणि त्रिकोण CQB या त्रिकोणामध्ये आपल्याला दिसून येते की कोण Q आणि कोण P हे दोन्ही कोण 90° आहे, म्हणून ते एकरूप आहेत. कोण P एकरूप कोण Q दोन्ही 90° आहेत. त्यानंतर दोन्ही त्रिकोणामध्ये आपल्याला कोण C जो आहे तो C आपल्याला सामायिक कोण दिसून येतो, सारखा कोण या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे त्रिकोण CPA, त्रिकोण CPA यामध्ये सुद्धा C हा कोण आहे आणि त्रिकोण CQB यामध्ये सुद्धा C हा कोण आहे. म्हणून कोण C एकरूप कोण C सामायिक कोण. आता त्रिकोणाचे दोन कोण या ठिकाणी एकरूप आहेत, म्हणून समरूपतेच्या कोको कसोटीनुसार समरूपतेच्या कोको कसोटीनुसार त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप आहेत असं आपण सिद्ध केलं. त्यानंतर आता पुढे आपल्याला दिलेलं आहे, बाजू दिलेल्या आहेत AP = 7, BQ = 8 आणि BC = 12, तर AC आपल्याला काढायचं आहे. आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू ज्या आहेत त्या संगत बाजू ह्या प्रमाणामध्ये असतात, म्हणून या ठिकाणी आपण आता या त्रिकोणाच्या संगत बाजू लिहू. AP छेद BQ बरोबर AC छेद BC. AP आपण ही पहिल्या त्रिकोणाची बाजू लिहिली, त्यानंतर दुसऱ्या त्रिकोणाची बाजू BQ बरोबर AC छेद BC. यानंतर आता AP आपल्याला दिलेला आहे 7, BQ आपल्याला दिलेला आहे 8 बरोबर AC आपल्याला काढायचं आहे आणि BC आपल्याला दिलेला आहे 12, म्हणून या ठिकाणी AC = 7×12/8 बरोबर. तर या ठिकाणी 7×12/8 या ठिकाणी 4 भाग जातो, त्यानंतर 7 * 21 = 2 याचं उत्तर येते 10.5. म्हणजे या ठिकाणी 5वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आकृतीत समलंब चौकन PQRS, समलंब चौकन आपल्याला दिलेला आहे PQRS, यामध्ये बाजू PQ समांतर बाजू SR असं आपल्याला दिलेलं आहे.
त्यानंतर आपल्याला दिलेला आहे ए आर बरोबर 5 ए पी आणि ए एस बरोबर 5 ए क्यू, तर सिद्ध करा एस आर बरोबर 5 पी क्यू। तर सर्वप्रथम या दोन या समलंब चौकोनामध्ये आपल्याला दोन त्रिकोण या ठिकाणी दिसून येतात। कोणते दोन त्रिकोण आहेत? ए एस आर आणि ए क्यू पी, त्रिकोण ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी मध्ये, त्रिकोण ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी मध्ये। आता या ठिकाणी आपल्याला काही कोण दिसत आहे, कोण पी जो आहे, कोण पी एकरूप कोण आर। कारण काय? कोण पी आणि कोण आर हे व्युत्क्रम कोण आहेत म्हणून ते एकरूप आहेत। त्याचप्रमाणे कोण क्यू आणि कोण एस हे सुद्धा व्युत्क्रम कोण आहेत म्हणून ते सुद्धा एकरूप आहेत। कोण क्यू एकरूप कोण एस। त्यानंतर त्रिकोण ए एस आर मधला ए कोण आणि त्रिकोण ए क्यू पी मधला ए कोण हे सुद्धा एकरूप आहेत कारण ते विरुद्ध कोण आहे म्हणून या ठिकाणी हे दोन आहेत व्युत्क्रम कोण। व्युत्क्रम कोण आणि हा आहे विरुद्ध कोण। आता दोन्ही त्रिकोणाचे तीन कोण या ठिकाणी एकरूप आहेत म्हणून समरूपतेच्या को कसोटीनुसार समरूपतेच्या को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आहेत ते समरूप होतील। त्रिकोण ए एस आर समरूप त्रिकोण ए क्यू पी। त्यानंतर आता त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत त्या प्रमाणामध्ये असतात म्हणून दोन्ही त्रिकोणाचे आपण संगत बाजू लिहू। ए एस छेद ए पी ए क्यू, ए एस छेद ए क्यू बरोबर ए आर छेद ए पी, ए आर छेद ए पी बरोबर पी क्यू छेद एस आर, एस आर छेद पी क्यू, एस आर छेद पी क्यू। त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे की ए आर बरोबर 5 ए पी, परंतु ए आर बरोबर 5 ए पी, मग या ठिकाणी यांचं गुणोत्तर होईल ए आर छेद ए पी बरोबर 5 छेद 1। त्याचप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे की ए एस बरोबर 5 ए क्यू, ए एस बरोबर 5 ए क्यू असं प्रश्नामध्ये दिलेलं आहे, मग त्याचं सुद्धा गुणोत्तर होईल ए एस छेद ए क्यू बरोबर 5 छेद 1। म्हणून या ठिकाणी ज्या तिन्ही ज्या बाजू आहेत त्या बाजूंचं या ठिकाणी प्रमाण जे आहे ते 5 छेद 1 असं असेल। आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे या ठिकाणी, तर एस आर बरोबर 5 पी क्यू, मग आता ही जोडी आपण घेऊ एस आर छेद पी क्यू, ही जोडी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे कारण याच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत एस आर छेद पी क्यू बरोबर 5 छेद 1, म्हणून एस आर बरोबर तिरपा गुणाकार 5 पी क्यू, या ठिकाणी आपलं हे सिद्ध होईल। सहावा प्रश्न आपल्याला दिलेला आहे समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये। एक समलंब चौकोन दिलेला आहे ए बी सी डी, यामध्ये बाजू ए पी बाजू ए बी समांतर बाजू
डी सी आणि कर्ण ए सी व कर्ण बी डी, कर्ण ए सी व कर्ण बी डी ओ बिंदू छेदतात. आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत पुढे, ए बी बरोबर 20, ए बी बरोबर 20, डी सी बरोबर 6, ओ बी बरोबर 15. तर ओ डी आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला या चौकोनामध्ये दोन त्रिकोण दिसून येतात, त्रिकोण बी ओ ए आणि त्रिकोण सी ओ डी. त्रिकोण सी ओ डी, सी ओ डी व त्रिकोण बी ओ ए मध्ये, आता या दोन त्रिकोणामध्ये अँगल त्रिकोण सी ओ डी, त्रिकोण सी ओ डी यामध्ये हा अँगल आणि त्रिकोण बी ओ ए यामध्ये हा अँगल हे एकरूप आहेत. कारण आहे की ते व्युत्क्रम कोण आहेत, कोण सी एकरूप कोण ए, त्याचप्रमाणे कोण डी आणि कोण बी, कोण डी एकरूप कोण बी, व्युत्क्रम कोण. त्यानंतर दोन्ही त्रिकोणामध्ये हे जे कोण आहेत, कोण ओ आणि कोण ओ हे एकरूप आहेत, कारण इथे विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोण जे आहेत, त्रिकोणा तिन्ही कोण जे आहेत ते एकरूप आहेत, म्हणून समरूपतेच्या को कसोटीनुसार आता हे दोन त्रिकोण, त्रिकोण सी ओ डी समरूप त्रिकोण बी ओ ए, त्रिकोण सी ओ डी आणि त्रिकोण बी ओ ए हे समरूप होतील. यानंतर आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत त्या बाजू प्रमाणामध्ये असतात. मग आता या संगत बाजू आपण घेऊ. ओ बी, ओ बी छेद ओ डी बरोबर ए बी छेद डी सी, ए बी छेद डी सी हे संगत बाजू आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला किमती दिलेल्या आहेत की ओ बी, ओ बी आपल्याला दिलेला आहे 15, 15 छेद ओ डी, ओ डी आपल्याला काढायचं आहे. ओ डी बरोबर ए बी, ए बी दिलेला आहे 20 छेद डी सी, डी सी दिलेला आहे 6. मग त्या ठिकाणी ओ डी बरोबर 15 × 6 छेद 20, तिरपा गुणाकार या ठिकाणी आपण केला, या ठिकाणी 5 भाग जातो, 5 × 3 = 15 आणि 5 × 4 = 20. या ठिकाणी आणखी भाग जातो, 2 म्हणजे या ठिकाणी 3 × 9 = 2. मग या ठिकाणी ओ डी बरोबर ओ डी येईल 4.5, ओ डीची आपण किंमत या ठिकाणी काढलेली आहे 4.5. मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.